सावंतवादी आहेत. निसर्गाच्या मोहक वातावरणात वसलेले स्वच्छ सुंदर आणि शांत शहर आहे. हे एक प्रकारचे वातावरण आहे जे आपल्याला ताजेतवाने करते, ऊर्जा देते आणि जागृत करते. सावंतवादी तापनास पारंपरिक वारसा व नैसर्गिक सौंदर्याचा उत्तम सद्भाव दिसून येईल. सावंतवाडी हे महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक तालुका मुख्यालय आहे. सह्याद्री पर्वत रांगात वसलेल्या या शहराला हिल सिटी किंवा हिल सिटी म्हणता येईल. इथली स्थलांतरणाची पाती खालच्या पातीमुळे आपण समान तोटगामील लोक सुशिक्षित, सुसंस्कृत, व्यवहारिक आणि मिलनसार आहेत. इथल्या बोली भाषेत तुम्हाला मालवाणी आणि मराठी याचे मिश्रण आढळेल. या सावंतवाडी शहरामध्ये श्रीमंत बापूसाहेब महाराज यांच्या अध्यपत्याखाली हे संस्थान 350 वर्षापूर्वी वसलेलं आहे. महात्मा गांधींनी या राज्याचं वर्णन रामराज्य असं केलेलं आहे. आणि एक सुंदर शहर शहरावरती जसं नैनितालमध्ये लेक आहे त्या पद्धतीचं लेक या सावंतवाडी शहरामध्ये आहे. आणि एक सावंतवाडी शहराची एक ख्याती आहे की ते पारंपरिक शहरामध्ये लाकडी खेळणी असून दे, त्यानंतर आपलं गंजिबा असेल अशा पद्धतीचं या ठिकाणचं कल्चर राहिलेलं आहे. आणि ते अत्यंत सांभाळण्याचं काम गेले अनेक वर्ष ह्या भागातील जनता करत आलेली आहे. आणि म्हणूनच ह्या शहरावरती प्रथम दर्शनी लोक शहराच्या प्रेमामध्ये पडतात. अशा पद्धतीचे शहर एक निसर्ग सौंदर्याने नटलेलं शहर. पाठीमागे नरेंद्र डोंगर आहे, समोर सह्याद्रीच्या किनारपट्टा लाभलेला आहे आणि समुद्र किनारपट्टी पट्टीपासून जवळजवळ 1-20 किलोमीटर वरती हे शहर वसलेलं शहर. अत्यंत सुंदर आणि डेकनस शहर. या शहरामध्ये लोक येतात, मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येतात, टुरिझम येत आहेत. इकडे लाकडी खेळणी प्रसिद्ध आहेत. लाकडी खेळण्यावर संपूर्ण जगप्रसिद्ध लाकडी खेळणी इथं बनवली जातात. चितारआळीमध्ये ही लाकडी खेळणी आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीचं ह्या शहरामध्ये लोकांचं नेहमीच आम्ही स्वागत करतो. महाराष्ट्राच्या कोकणात स्थित सावंतवाडी येथे निसर्ग पूर्णपणे सुंदर आहे. सर्वत्र हिरव्यागार देखावा दिसतो. घनदाट जंगले आणि ढगांच्या वादांसहित ढगांनी भरून भरलेले हिरवेगार पर्वत त्यांच्यासह चांदीचे वाटके, धबधबे आणि शहराभोवती वाहणारे नाले, तांदाची शेती, खजूर आणि नाची झाडे, रंगी बेरंगी आणि हिरवीट फुले सावंतवाडी पंचबागेचे रंग आणि निसर्गाचे विविध प्रकार आणि वनस्पती दिसतील. अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला इथल्या घरामध्ये कलात्मक तुशीची जागा आणि त्यातील तुशीची वनस्पती नक्कीच दिसेल. येथे तुशी पूजनाचे विशेष महत्व आहे जे इथली समृद्ध सांस्कृतिक परंपरा प्रतिबिंबित करते. सावंतवाडीच्या ऐतिहासिक लँडस्केप पाहिला तर मराठ्यांच्या सावंत भोसले शाही घराण्यावर आधीच्या सावंतवाडी साम्राज्याची राजधानी होती. 1850 पर्यंत सावंतवाडी सुंदरवाडी म्हणून ओळखले जात असे. येथील महाराजा बापू साहेब खेम सावंत यांच्या सन्मानार्थ या शहराचे नाव सावंतवाडी ठेवले गेले.
1774 मध्ये पूर्वीच्या शिक्षकांनी बांधलेल्या शहरात प्रवेश केल्या बरोबर मोती तलाव दिसतात. तुम्ही याला शहराचा अभिमान म्हणजे सावंतवाडीच्या अभिमान से ही म्हणू शकता. हे शहराच्या मध्यभागी वसलेले आहे आणि एका कालव्याच्या माध्यमाद्वारे दोन भागात विभागलेले आहे. पुलियाच्या मध्यभागी प्लॅटफॉर्म व इन्स्ट्रुमेंटचे मॉडेल पटलेले आहे. श्री शिवाराम राजे भोसले यांचे आदाम हे पुत्र जब आहेत हा मोती तलाव संध्याकाळच्या प्रकाशात चमकतो. आपण त्याच्या सभोवतालच्या रस्त्यावरून फेरफटका मारू शकता. तलावाच्या पालखी व बसू शकता. त्याच्या सौंदर्याचे कौतुक करू शकता आणि तलावामध्ये नौकाविहार देखील जाऊ शकता. येथील नरेंद्र हिल शहराचे सौंदर्य दुप्पट करतात. घनदाट जंगलांनी झाकलेला हा हिरवागार डोंगर पावसाळ्याच्या दिवसात खूप सुंदर दिसतो. नरेंद्र उद्यान डोंगरावर बांधले गेले आहे. तेथून शहराचे विहंगम दृश्य दिसते. या डोंगरावर हनुमान मंदिर ही बांधले गेले आहे. एक हेम सावंत तिसऱ्याने 18व्या शतकाच्या उत्तराधात सध्याच्या पॅलेस राजवाडा बांधला. मोती तलावाचे आकर्षण त्याच्या आकर्षणाने आणखी वाढविले आहे. राजवाडा पॅलेस राजघराण्याची शाही जीवनशैली दाखवतो. दरबार हॉल, संग्रहालय आणि प्रदर्शन हॉल, फोटो गॅलरी, गंजीफा कार्ड वर्कशॉप आणि स्थलच्या वस्तू राजवाड्यात दिसू शकतात. हे गंजीफा किल्ल्याचे केंद्र देखील राहिले आहे. आजही गंजीफा वर्कशॉप मध्ये तुम्हाला काही कलाकार गंजीफा कार्य काढतात. त्यावर चित्र काढताना दिसतील. राणी आय श्रीमती सत्वशीला देवी यांनी या किल्ल्याला उत्तम प्रकारे प्रोत्साहित केले. गंजीफा मतलब ओरिजिनली पर्शिया से आया था और वो अभी मतलब अभी फिलहाल सिर्फ कश्मीर, बंगाल, उड़ीसा, इधर कर्नाटक में मैसूर में, इधर सावंतवाड़ी में और राजस्थान में अभी फिलहाल तो है. 400 साल पुरानी है पर मेरे ग्रैंडफादर और मेरी ग्रैंडमदर ने मतलब इधर आके रिवाइव किया. 1917 में रिवाइव किया था और वो तभी से चालू किया. मेरे ग्रैंडमदर अपने आप सीखे थे. वो आज पहले था इधर पर बाद में बीच में नहीं था और तभी से मतलब उन्होंने लोगों को लेके इधर सीखा है. ये अभी लोग हमारे साथ है. वो करीबन 30-35 साल से इधर तक है अभी. सावंतवाडीचे आणखी एक महत्वाचे केंद्र म्हणजे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर. मंदिराच्या सुंदर शिखर जवळपास 1800 फूट आहे. ते त्यास दुरून ही आकर्षित करते. मंदिरात विविध प्रसंगी धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. सावंतवाडीची भेट श्री विठ्ठल मंदिराच्या भेटीशिवाय अपूर्ण आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सावंतवाडी नगर परिषद यांनी सावंतवाडी येथे आर्ट अँड क्राफ्ट विलेज शिल्पग्राम विकसित केले आहे. त्यामध्ये हस्तकला, लोककला आणि ग्रामीण जीवनाचा झरा दर्शविला गेला आहे. तलाव तलावाच्या काठावर जनरल जगन्नाथराव भोसले स्मृती शिव उद्यान आहे जे फार रमणीय आहे. लोक या उत्सवात मनोरंजन आणि सहलीसाठी येतात. सावंतवाडी ते आंबोली मार्गावर आंबोलीचे नुकसान होण्यापूर्वी श्री देव बलकरदेव से स्थान होते जेथे महान मनुष्य चाबुता खूप सुंदर आणि दृश्यमान आहे.
एक येथील रघुनाथ मार्केट कोंकणी हस्तकला खरेदी करण यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. हे बाजार 150 वर्ष जुने आहे, परंतु आता ते आधुनिक रूप धारण करीत आहे. सावंतवाडी शहरातील पुरातन आत्मेश्वर शिव मंदिर देखील पाहण्यासारखे आहे. सावंतवाडीचा उभा बाजार हा एक प्रकारचा खिलोना बाजार आहे. सावंतवाडीची लाकूड कॉम फार प्रसिद्ध आहे. लाकडी खेळणी, दागिन्यांच्या बॉक्स आणि इतर बऱ्याच गोष्टी येथे बनवल्या जातात, ज्या बरीच विकल्या जातात. लाकूड आणि कृत्रिम फे आणि भाज्या आणि बनविलेले विविध प्रकारचे मोहोर पाहून आपण स्तब्ध व्हाल. सावंतवाडीची सर्वात जवळची पर्यटन स्थळ म्हणजे अंबोली डबाबाडा, हिरण्यकेशी मंदिर, महादेव पॉइंट, कावसेटी को पॉइंट आणि शिरोळ आणि रेड्डी समुद्रात हे सर्व सुमारे 25-35 किमीच्या परिघात आहेत. बऱ्याच गोष्टी बरोबर संवाद वादीला भेट दिल्यावर तुम्हाला निखिल आनंद होईल. कसे जायचे ते जाणून घ्या. सावंतवाडी हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर मुंबईला गोव्याला जोडणारे आहे. हे महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या बस सुविधेद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्रिशहरास आणि महाराष्ट्रातील विविध शहरांशी जोडलेले आहे. येथून गोवा, कोल्हापूर आणि बेळगाव येथेही थेट बस सेवा उपलब्ध आहेत. रेल्वे गेट वजायचे असल्यास कोकण रेल्वे मार्ग सावंतवाडी मार्गे जाते. शिरापासून केम केमी अंतरावर सावंतवाडी रोड असे या स्टेशनचे नाव आहे. सर्वात जवळचे विमानत बेळगाव आणि डेबोलीन गोवा येथे आहे. सावंतवाडीला कधीही भेट दिली जाऊ शकते, परंतु नोव्हेंबर ते मार्च या काळात सावंतवाडी हंगाम खूप आनंदी आहे. जून ते सप्टेंबर या काळात पावसाळ्यात येथे नैसर्गिक दृश्य दिले जाते. सावंतवाडीत मुक्काम करण यासाठी बरीच हॉटेल आहेत.